पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भटकंती काट्या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, जो व्हिडिओ गेल्या वेळी आपण व्हिडिओ जो बघितला म्हणजे गणपतीचा, त्याला प्रतिसाद खूप मिळाला मला. त्यामुळे हा दुसरा एक व्हिडिओ करतोय गणपतीचा आपला. पण आपण ह्यावेळी राधापूरला चाललो आहोत, माझ्या भावाच्या घरी चाललो आहोत. तिथे गणपती शाळा आहे भावाची माझ्या. तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला गणपती पाहायला मिळेल आणि मोठ्या व छोट्या मूर्त्या पण पाहायला मिळतील. परत रंगकाम, कडेकाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. न जास्त वेळ न काढता आपण प्रवासाला सुरुवात करूया. चला मग. गणपती बघितलं असेल आपण, गणपती शाळेत आलो होतो आणि आता भाऊशी आपण बोलणार आहोत, भाऊशीला विचारणार आहोत गणपतीची माहिती आणि गणपतीच्या मूर्त्या कधी मला दिसत असते. हे तर आहे तो मूर्त्या पाठीतून मला दिसत असते, माझ्या पूर्णपणे मूर्त्या आहेत. आपण बघू आणि भाऊशी बोलू. चला भाऊच्या शाळेचं पूर्ण नाव कसं? तांबट मूर्तीकला केंद्र वर्षी भेटला. आणि तुझं पूर्ण नाव कसं? गुरुप्रसाद संतोष तांबट. मग तुमच्या शाळेला कशी सुरुवात झाली? आजोबांनी वयाच्या 15 वर्षी चालू केलं काम, सदाशिव गणपत तांबट. त्यानंतर बाबा आणि काका त्यांनी कामं चालू केली. लहान असताना मी आणि माझा भाऊ त्यांना या दोघांनी शिकवलं. तिथपासून मग आत्तापर्यंत चालू आहे. मग गणपतीचं तू कोणतं काम करतोस? गणपतीच्या सगळ्या प्रकारची कामं आम्ही करतो. म्हणजे घरात आत्ता घरातले व बाहेरचे मिळून 10 जणांची आमची टीम आहे गणपती काम करणार. सगळे म्हणजे मी, भाऊ, काका आणि पप्पा आम्ही चौघे डोळ्यांचं काम, शेडिंगचं काम आणि बॉडी कलर ही कामं आम्ही करतो. बाकी सोनेरी आणि डायमंड घरातली लेडीज लोक आहेत ती कामं करतात. आणि तुझा भाऊ पण काम करत असतो, त्या भाऊचं नाव कसं? ते प्रसाद प्रकाश तांबट. तो कोणतं काम करतो? मग तो शेडिंग आणि रेखणी दोन्ही कामं करतो. आणि तुमच्या शाळेत किती मूर्त्या जातात? आत्ता 350 आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस व मातीच्या पण दोन्ही मूर्त्या आहेत का? हा, दोन्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिस, शाडू माती दोन्ही. आणि समजा कस्टमरला मागणी असेल मूर्तींची, तर तुम्ही कशी करता ती मागणी पूर्ण? म्हणजे ऑर्डर? हां, जून महिन्यापासून ऑर्डर चालू होते. आणि तुम्ही शाळेचा पत्ता कसा? वरचीपेठ राहतात, प्रॉपर राहतात सिटीमध्ये. चालेल. Thank you.
गणपतीचं काम कसं करतात तुम्ही असं रंगांचं काम? रंगाचं म्हणजे पहिला व्हाईट मारायला लागतो, त्यानंतर बॉडी कलर, त्यानंतर बॉडी शेड, आणि नंतर हे कपडा म्हणजे धोतर शेला वगैरे, त्यानंतर शेडिंगचं काम होतं, नंतर डोळ्याचं काम, डोळ्याचं काम झालं की मग सोनेरी, आणि त्यानंतर मग डायमंड की मग गणपती होतो. आणि जसं तुम्ही गणपतीचं काम करता ना, तसं तुम्ही देवीचं पण काम घेता का? हां, आता गणपतीनंतर देव्यांचं काम चालू. तुमच्या शाळेत किती जण काम करतात तरी? आत्ता साधारण घरातले सगळे धरून 10-11 जण काम करतो. जसं आपण भाऊचा बाईट घेतला ना, तसं आपला एक मित्र आहे, त्याचा आपण बाईट घेणार आहोत. तो इथे काम करतो, त्याला आपण विचारू सर्व काही. चला मग, तुझं पूर्ण नाव कसं? सापते. या कामात तुला किती वर्ष झालेत? साधारणतः 4 वर्ष झाले. आणि तू या शाळेत कधीपासून आलायस? 4 वर्ष झाले साधारणतः. म्हणजे तसे म्हणजे माझे रिलेटिव्हज आहे, पण 4 वर्ष मी इथे काम करतोय. आणि तुला कलर गणपतीचं काम कोणकोणतं करतोस तू? एक शेले पटके, धोतर वगैरे, किंवा वॉर्निश, गणपती उठवून ठेवणे. आणि या शाळेत किती फुटीपासनं किती मोठे गणपती आहेत? साधारणतः 1-1.5 फुट ते 6 फुटापर्यंत गणपती आमच्या चित्र शाळेमध्ये आहे. हां. आणि खडे काम पण तू करतोस का? येतं का तुला खडे काम करायला? ते प्रत्येकाला एक डिपार्टमेंट दिलं आहे, तो प्रत्येकाने आपापलं काम करतो. जसं भाऊ तू प्लॅस्टर ऑफ पॅरिसची माहिती सांगितलं मूर्त्यांबद्दल, तसे हे मातीच्या मूर्त्या आहेत, तर यामध्ये तुम्हाला किती फुटी मूर्त्या आहेत तुमच्याकडे आता? मातीच्या साधारण 1 फुटापासून ते 3-3.5 फुटापर्यंत मातीच्या असतात, आणि बाकी 6 फुटापर्यंत मग पीओपीच्या मिळतात. आणि मूर्ती जी आता ही मूर्ती, त्याचं नाव काय मूर्तीचं? या मूर्तीचं नाव होतं कृष्णकोच. हां. मग मित्र तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजचा व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉन्टॅक्ट नंबर मी ह्या शाळेचा देईनच नक्कीच. नक्की आवडलं तर नक्की शेअर करा, नवीन असं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुढच्या व्हिडिओत आपण भेटूत.